मुलाला एचआयव्ही एड्सचा आजार असताना तो लपून ठेवत कोपरगाव तालुक्यातील एका 24 वर्षीय तरुणीशी त्याचा विवाह लावून देणाऱ्या सासरच्या 14 जणांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीसह शारीरिक आणि मानसिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेतील 24 वर्षीय पीडित विवाहितेने दिलेल्या माहितीनुसार ती अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथं असलेल्या दहेगाव बोलका भागातील रहिवासी आहे. तिचा विवाह गेल्या 2 ते 3 वर्षांपूर्वी नाशिक शहरातील जुना मुंबई नाका इथं राहणाऱ्या कुटुंबात झालेला होता. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या माहितीनुसार 14 संशयितांविरोधात फसवणूक, दमदाटी, मारहाण, शारीरिक आणि मानसिक छळ या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आपण पाहतो एड्स एचआयव्हीची माहिती लपून ठेवत एका मुलीशी विवाह केला गेला आणि नाशिक मधली घटना आहे आणि या घटनेनंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एड्सचा आजार लपवल्यानंतर हा फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचबरोबर सासरच्या 14 जणांना या ठिकाणी अनेक तक्रारी दाखल करून चार्जेस लावून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. 14 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक मधली घटना आहे. प्रतिनिधी किरण गुटूर आहेत. किरण, काय सांगतील याविषयी अधिक माहिती? नितीन, अत्यंत धक्कादायक बातमी म्हणावी लागेल. नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे. जी मुलगी आहे संबंधितची ती कोपरगावची आहे. ज्यावेळेस तिचं लग्न झालं तेव्हा त्या मुलीला हे माहिती नव्हतं सगळं प्रकरण की मुलाला एचआयव्ही हे झालेलं आहे. त्यामुळेच मुलीने या संबंधी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. कारण एचआयव्ही झाल्याने मुलीला सुद्धा आता ज्या एचआयव्ही बाधित एकूणच झाल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळतोय. त्यामुळे मुलाच्या आई वडिलांच्या विरोधात मुलीने कंप्लेंट केलेलं आहे आणि या सगळ्या संबंधी अधिक ज्या इन्व्हेस्टिगेशन नाशिक पोलीस एकूणच करताना आपल्याला बघायला मिळत आहे. किरण, गुन्हा दाखल झाला पण पुढली प्रक्रिया काय असेल, कोणते चार्जेस लावून शिक्षा होणार आहे? खरं तर आत्ताच या सगळ्या संबंधी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कारण 3 वर्षांपूर्वी मुलीचं जेव्हा नाशिकच्या मुंबई नाका परिसरात राहणाऱ्या एका मुलासोबत लग्न लावून हे कुठेतरी देण्यात आलेला होता. त्यावेळेस मुलीच्या घरच्यांना किंवा मुलीला मुलाच्या आई वडिलांनी हे कल्पना दिलेली नव्हती की मुलाला एचआयव्ही झालेला आहे आणि लग्नानंतर मुलीला सुद्धा एचआयव्ही झालं आणि इतकंच नव्हे तर मुलीमुळेच मुलाला एचआयव्ही झालं अशा पद्धतीचं एक आरोप मुलीवरती करण्यात आला. धन्यवाद किरण या संपूर्ण माहितीसाठी.